त्यावेळेस मी सहज म्हणून गेलो की मला बिझनेसमॅन व्हायचं आहे. त्यावेळेस मला बिझनेसमॅन हा शब्दाचा मराठीत अर्थ पण माहीत नव्हता. व्यवसाय चालू केला त्यावेळेस आमच्याकडं भांडवलाची खूप कमतरता होती, म्हणजे भांडवल हा विषयच नव्हता. म्हणजे लोक आम्हाला असे नावं ठेवायचे की बाबा हे कुत्र्याची छत्र्या विकून कुठं व्यवसाय होतो का, किंवा हे नवीनच काहीतरी की आता शेती विकणार. बँकेला पण हा व्यवसाय नवीन वाटत होता, लोन द्यावा का नाही द्यावा, बँक रिस्क घ्यायला तयार नव्हती. सध्या माझं जो व्यवसायाचा टर्नओवर आहे तो वार्षिक साधारणतः 2.5 ते 3 CR पर्यंत जातो. जो स्टॉक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्व शेतकरी मित्रांचं सहर्ष स्वागत. मी तुम्हाला आज एक नाविन्यपूर्ण व्यवसायाबाबत थोडं मार्गदर्शन करणार आहे की जो आम्ही गेली 20 वर्षापासून अनेक अडचणींचा सामना करत सक्सेसफुल केला. नमस्कार, मी तात्यासाहेब लाखे, मुक्काम पोस्ट मुंडेकरवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, येथील एक मशरूम उत्पादक शेतकरी आहे. मी 12वीचं शिक्षण घेत असताना मशरूमबद्दल वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या वाचल्या की बाबा मशरूम म्हणजे थोडक्यात त्याला मराठीमध्ये आळंबी म्हणतो, तर आपण आळंबीची शेती करू शकतो हा एक मला त्यावेळेस व्यवसाय सुचला. आणि त्याच्याशी निगडीत मी 12वीचं शिक्षण घेत असताना माहिती घेतली. मग त्याच्यामध्ये बऱ्याच कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून थोडं मार्गदर्शन घेतलं. मग आम्ही एक त्या व्यवसायाची छोटीशी सुरुवात केली. आज माझा साधारणतः दररोज 200 किलो मशरूमचं प्रोडक्शन आहे. माझी स्वतःची रिसर्च प्रयोगशाळा पण आहे. मी सगळ्या जातीच्या मशरूमचं बियाणं पण बनवतो. आणि सध्या माझा महिन्याचा टर्नओवर साधारणतः 14 ते 15 लाख रुपये पर मंथ आहे. मी एवढं प्रोडक्शन सध्या माझ्या मशरूम व्यवसायातून करत आहे. सध्या माझा माल पूर्ण पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, त्याच्यानंतर बँगलोर, हैदराबाद, तुमचं चेन्नई ह्या शहरांमध्ये जातो. ज्यावेळेस मी हायस्कूलमध्ये होतो, 8वीच्या वर्गात होतो, त्यावेळेस बऱ्याच वेळा म्हणजे शाळा सुटायच्या टायमिंगला आम्हाला सर विचारायचे की बाबा कुणाला काय व्हायची इच्छा आहे. कुणी म्हणायचं डॉक्टर व्हायचे, कुणी म्हणायचं इंजिनियर व्हायचे, कुणी म्हणायचं वकील व्हायचे. तर त्यावेळेस मी सहज म्हणून गेलो की मला बिझनेसमॅन व्हायचं आहे. त्यावेळेस मला बिझनेसमॅन हा शब्दाचा मराठीत अर्थ पण माहीत नव्हता. पण नंतर मी हळूहळू त्याच्यामध्ये उतरत गेलो, अभ्यास करत गेलो. पुढं 10वीचं शिक्षण झाल्यानंतर मला 11वी 12वीला ॲडमिशन झालं. माझं 11वी 12वी पण मला शेतीपूरकच व्यवसाय करायचा होता. त्याच्यामुळे मी हे मशरूमकडे वळलो आणि मला मशरूम हे क्षेत्र एकदम चांगलं वाटलं की बाबा आपल्या पर्यावरणाला पूरक हा व्यवसाय आहे. जो काही व्यवसाय मी निवडला त्याच्यामध्ये आम्ही आमचे वडील शेतकरी कुटुंबामधून आहेत, तर ते परंपरागत शेती करत होते. त्याच्यामध्ये त्यांना कधी नफा हा प्रकार सापडला नाही. मग आम्ही थोडं शेतीशी निगडीत शेती कृषीपूरक व्यवसाय कुठला आपल्याला करता येईल त्या हिशोबाने आम्ही थोडं त्याचं बघितलं. तर त्याच्यामध्ये आम्हाला आळंबी हा व्यवसाय सापडला, आळंबी उत्पादन. तर त्याच्यामध्ये आम्ही मग कृषी महाविद्यालय शिवाजीनगर पुणे इथे ट्रेनिंग घेतलं आणि एक 10 बाय 10 छोट्याशा झोपडीमध्ये म्हणजे छपराचा शेड तयार करून त्याच्यामध्ये आम्ही हे प्रोडक्शन चालू केलं. आम्हाला सुरुवातीला अडचणी खूप आल्या, पण त्याच्यामध्ये मग आम्ही ते जे रॉ मटेरियल वापरलं ते गव्हाचा भुसा होता. तो भुसा आम्ही स्टरलाइज केला गरम पाण्यामध्ये 100 डिग्री सेंटीग्रेडला. त्याच्यानंतर त्याचं जे काही बियाणं वगैरे असतं ते पुणे कृषी महाविद्यालयामधून घेतलं आणि मग त्याची लागवड चालू केली. लागवड चालू केल्यानंतर साधारणतः 26 दिवसामध्ये आम्हाला पहिलं पीक आलं. पहिलं पीक एकदम चांगलं आलं, पण त्याच्यानंतरची दुसरी अडचण व्यवसायामध्ये चालू झाली की मार्केटिंग. म्हणजे ते कुणी विकतच घेत नव्हतं. म्हणजे बाबा त्याला लोकांचा असा समज झाला की बाबा ही कुत्र्याची छत्री किंवा खाण्यासाठी योग्य नाही. त्याच्यामुळे आम्हाला मार्केटिंगची खूप अडचण झाली. मग आम्ही परत मार्केटिंगसाठी थोडं सर्चिंग केलं. मग आम्ही त्याची जाहिरात चालू केली बाबा मशरूम काय आहेत, म्हणजे ते लोकांमध्ये अवेअरनेस कशा पद्धतीने जागरूक करता येईल त्याच्याबद्दल आम्ही एक पेपरामध्ये जाहिरात छापून दिली. पॉम्प्लेट लोकांना वाटल्या मग मशरूम काय आहे, त्याचे औषध गुणधर्म काय, त्याच्यामध्ये प्रोटीन्स किती, फॅट्स किती, कुठल्या कुठल्या रोगांवरती रोगप्रतिकार शक्ती वाढवली जाते, प्रत्येकी चव नॉनवेजसारखी असल्यामुळं ते एक लोकांना पटवून सांगितलं. त्याच्यानंतर त्याचा जो बेस आहे म्हणजे मशरूम उत्पादन जे आपण करतो ते पूर्ण सेंद्रिय पद्धतीने करतो, त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल खत किंवा फवारणी आपल्याला लागत नाही. तर हे सगळे लोकांना गुणधर्म सांगून मग लोकांना आम्ही मेनू पण त्यांच्या घरी बनवून दिले किंवा मशरूमची थोडक्यात बिर्याणी, मशरूमचे भजे, मशरूमची रस्सेदार भाजी. आणि मग हळूहळू लोकांमध्ये ते प्रसार केला त्याचा आणि मग तिथपासून पुढे आम्ही स्मॉल स्केलला छोटंसं मार्केट तयार केलं. लोकांमध्ये जी भीती होती बाबा मशरूम नॉनव्हेज आहे किंवा विषारी आहे, तर त्याचा आम्ही लोकांचा पण गैरसमज दूर केला. त्याच्यामध्ये जे शास्त्रज्ञांनी केलेलं संशोधन आहे त्याचं त्यांना सगळी माहिती वगैरे व्यवस्थित दाखवली. अगोदर आम्ही खाऊन दाखवलं, मग लोकांना त्याचा प्रसार केला. मग लोकांना त्याची चव खूप आवडायला लागल्यावरती मग आमचं ग्रामीण भागामध्ये आम्ही त्याचं मार्केटिंग चालू केलं. त्याच्यामध्ये जे काही मोठाले उद्योजक आहेत, बांधकाम व्यावसायिक, वकील, त्याच्यानंतर कॉलेजचे प्रोफेसर, डॉक्टर, ह्या लोकांना हाताशी धरून मग आम्ही
ह्यांच्याबरोबर ती टाईपमध्ये थोडं थोडं मार्केटिंग चालू करून त्यांची जेवढी डिमांड होती आम्ही तेवढंच तयार करायचं, आणि तिथपासून पुढं आमचं हळूहळू मार्केट चालू झालं. त्याच्यानंतर 2004 साली मी जिल्हा उद्योग केंद्राकडून थोडं मशरूमपणाच्या प्रकल्पासाठी 1-2 लाखाचं कर्ज घेतलं, आणि मग त्याच्यामध्ये साधारणतः 1000 बेडचा प्रोजेक्ट केला. 1000 बेडचा प्रोजेक्ट केल्यानंतर माझं तिथपासून पुढं रेग्युलर प्रोडक्शन झालं. 2007 मी पुण्यामध्ये रिलायन्स फ्रेशला सप्लाय द्यायला सुरुवात केली. 2004 जे काही मी लोन घेतलं स्टेट बँक ऑफ इंडिया श्रीगोंदा शाखेचं, त्यावेळेस अडचणी खूप आल्या. म्हणजे त्यावेळेस बँकेला पण हा व्यवसाय नवीन वाटत होता. लोन द्यावा का नाही द्यावा, बँक रिस्क घ्यायला तयार नव्हती. पण माझा सततचा पाठपुरावा, मी 8-10 वेळा बँक मॅनेजरला भेटलो, त्यांना सांगितलं मला हा व्यवसायच करायचा आहे. मी जो काही त्यांना प्रयोग करून दाखवला होता छोट्याशा जागेमध्ये, ते त्यांनी येऊन बघितला आणि मग त्यांनी ठरवलं की बा फायनली ह्याला लोन द्यायचं. ते लोन घेऊन मी हा प्रोजेक्ट डेव्हलप केला. त्याच्यानंतर माझं उत्पादन जवळजवळ 20 किलो पर डेपर्यंत वाढलं. मग त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये त्याचं मार्केटिंग चालू केलं. दोराबजी मॉल, रिलायन्स फ्रेश या लोकांबरोबर ती दाखवलं. मग त्यांनी मला स्मॉल स्केलला थोड्या थोड्या ऑर्डर द्यायला सुरुवात केली, आणि तिथपासून पुढं मग माझा व्यवसाय चांगल्या पद्धतीने वाढीला लागला. आणि ते 2004 जे घेतलेलं कर्ज आहे ते मी 2007 नील करून टाकलं. म्हणजे माझं त्या वर्षी कर्ज संपून गेलं सगळं. ज्यावेळेस व्यवसाय चालू केला त्यावेळेस आमच्याकडं भांडवलाची खूप कमतरता होती. म्हणजे भांडवल हा विषयच नव्हता. त्याच्यामुळं आम्ही खूप म्हणजे सगळं हे करून 1-5 हजार रुपयाची गुंतवणूक करून आम्ही सुरुवातीला छपराचं सेड बांधलं. सुरुवातीच्या 2-3 वर्ष आम्हाला त्याच्यामध्ये नफा झाला नाही अजिबात. म्हणजे लोक आम्हाला असे नावं ठेवायचे की बाबा हे कुत्र्याच्या छत्र्या विकून कुठं व्यवसाय होतो का, किंवा हे नवीनच काहीतरी, हे आता शेती विकणार, घरच्यांना म्हणजे तोट्यात घालणार, असा लोकांचा समज होता. पण त्याच्यामधून आम्ही हळूहळू मार्ग काढला. मग आम्हाला मार्केटिंगसाठी 2-3 किलोमीटर पायपीट करावं लागायची. त्यावेळेस सायकल नव्हती, मोटरसायकल नव्हती, किंवा कुठलीच साधन नव्हतं आमच्याकडं, कारण की आमची परिस्थिती एकदम हलाकीची होती. मग त्याच्यानंतर आम्ही एक सायकल घेऊन, मग सायकल होती मशरूम, आम्ही 15-16 किलोमीटर विकायला जायचो श्रीगोंदा म्हणून एक तालुक्याचं ठिकाण आहे तिथं. आणि मग हळूहळू तिथपासून पुढं आम्हाला जम बसत गेला. व्यवसायातून जसे जसे पैसे मिळत गेले तसं तसं आमची त्यामध्ये प्रगती होत राहिली. मशरूम हा जो व्यवसाय आहे ह्याच्यामध्ये मी जी जात निवड केली ती आपल्या वातावरणामध्ये येते, त्याला धिंगरी आळंबी किंवा ऑयस्टर मशरूम म्हणतो. ही जात भारतामध्ये सगळ्या म्हणजे सगळ्या शहरा प्रदेशामध्ये येते. ह्याला 22-28 डिग्री टेम्परेचर लागतं आणि 60-70% आद्रता लागते. तर ह्या दोन गोष्टी जर आपण मेंटेन केल्या तर आपण ऑयस्टर मशरूमचं उत्पादन 12 महिने घेऊ शकतो. तर माझं म्हणजे तरुण शेतकऱ्यांना माझं असं विनंती की हा व्यवसाय एकदम करायला सुलभ आहे. तुम्ही साध्या पद्धतीने बांबू चटईचं छपराचं शेड केलं तरी चालेल, लो कॉस्टमध्ये पत्र्याचं बनवलं तरी चालेल, किंवा कन्स्ट्रक्शन केलं तरी चालेल. तुमच्याकडे जसं भांडवलाची उपलब्धता आहे तुम्ही तसं ते करू शकता. त्याच्यामध्ये दुसरं की हे जे रॉ मटेरियल जे आहे म्हणजे मशरूम लागवडीसाठी जे काही माध्यम वापरलं जातं ते आपल्या शेतामध्येच भरपूर असतं. म्हणजे त्याच्यामध्ये गव्हाचा भुसा, सोयाबीनचा भुसा किंवा ऊसाचं पाचरण किंवा मक्काचं वाळलेली मक्का कुट्टी, हे त्याचं मेन मूळ रॉ मटेरियल आहे. आणि हे जे बियाणं, मग त्याच्यामुळं एकदम लोएस्ट म्हणजे कमी खर्चामध्ये ह्याची लागवड होती. जे आपण शेतकरी लोक जे पिटवून देतात की त्याच्यामध्ये आपलं पर्यावरणाचं वगैरे प्रदूषण होतं, वायू प्रदूषण होतं, त्याला पण ह्याच्यामध्ये आळा बसतो. मग ते रॉ मटेरियल घेऊन आपण मशरूमचं बीज घेऊन आपण हा व्यवसाय एकदम साध्या पद्धतीने करू शकतो. ह्याच्यामध्ये आज लागवड केली की 26 दिवसात प्रोडक्शन चालू होतं. त्याच्यामुळं कुठलं सगळ्या व्यवसायापेक्षा एकदम फास्ट पैसा देणारं हे मशरूम एक पीक आहे. की एक आपण गुंतवणूक केली की 1 महिन्यामध्ये आपलं उत्पादन चालू होतं. आणि ह्याच्यापासून म्हणजे टाकाऊपासून आपण टिकाऊ तयार करतो की जेणेकरून आता भारतामध्ये किंवा जे आपण भाजीपाला वगैरे खातो तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आता तुमचे कॅन्सरचे वगैरे रेसिड्यू वगैरे सापडायला लागले औषधांवगैरे. लोक भाजीपाला खाऊन कॅन्सर वगैरे व्हायला लागला, तर त्याला एक मशरूम हा एक चांगला पर्याय आहे. की हे पूर्ण उत्पादन सेंद्रिय पद्धतीने केलं जातं, ह्याच्यामध्ये कुठलंही पेस्टिसाईड केमिकल फवारणी लागत नाही, आणि पर्यावरणाचं जे काही प्रदूषण होतं ते पण ह्या मशरूमपासून रोखलं जातं. कारण की रॉ मटेरियल तेच वापरलं जातं लागवडीसाठी. आणि शिवाय आपण जे माल तयार करतो, तयार झाल्यानंतर जे वेस्ट शिल्लक राहतं त्याच्यावरती आपण प्रक्रिया करून आपण गांडूळ खत शेतीसाठी एकदम उत्कृष्ट क्वालिटीचं तयार करतो. त्याच्यामध्ये मग शेतीचा पोत पण सुधारतो आणि शेतीसुद्धा म्हणजे रासायनिक खतापासून आपण मुक्त करू शकतो. असा हा व्यवसाय. ज्यावेळेस मी हे मशरूमचं उत्पादन करत होतो त्यावेळेस आमच्या गावातले लोक वडिलांना थोडं असं हे करत होते, भारवत होते की बाबा 4-5 वर्षापासून व्यवसाय चालू आहे, ह्याच्यामध्ये नफा होत नाही आहे, मुलं आता तुम्हाला शेती वगैरे विकावं लागेल. त्याच्यामुळे वडील आम्हाला चिडचिड करायचे. पण आम्ही वडिलांना समजून सांगितलं होतं की बाबा कुठल्या बी व्यवसायामध्ये लगेच सक्सेस होत नाही, म्हणजे 2-3 वर्ष जाऊन द्यावं लागतात. त्याच्यामध्ये वडिलांनी आमचं ऐकलं आणि मग वडिलांनी मी आम्हाला त्याला साथ दिली. आणि आम्ही त्याच्यामध्ये 2007 एकदम रेग्युलर चांगले पैसे मिळायला लागले, त्याच्यामध्ये सक्सेस झालं त्या व्यवसायामध्ये. सध्या माझं जो व्यवसायाचा टर्न ओव्हर आहे तो वार्षिक साधारणतः 2.5-3 CR पर्यंत जातो, 2.5-3 कोटीपर्यंत जातो.
माझा जो व्यवसाय आहे त्याचे मी दोन ब्रँड तयार केले, लाखे मशरूम फार्म अँड रिसर्च सेंटर, आणि दुसरं जे आहे ते बाय प्रॉडक्टचा ब्रँड आहे, ओम ॲग्रो फूड प्रॉडक्ट्स. तर आम्ही मशरूम उत्पादन जे करतो तर ते ऑयस्टर मिल्की मशरूम ह्या माझ्या दोन जाती आहेत, तर त्याच्यामध्ये आम्ही ऑयस्टर फ्रेश पण आत्ता विकतो मार्केटला, त्याचं आमचं हॉटेलबरोबरती किंवा मॉलबरोबरती कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे रेटचं, तर आम्ही 160 रुपये किलो या दराप्रमाणे फ्रेश विकतो. आणि ड्राय जे मशरूम आहेत ते पण विकतो आम्ही, तर ते अख्ख्या भारतामध्ये मी ऑनलाईन पण विकतो, माझा हॉटेलला पण डायरेक्ट सप्लाय, प्रोसेसिंग करणाऱ्या कंपनीला पण सप्लाय, त्याचा साधारणतः 700 ते 800 रुपये आपल्याला पर किलो रेट मिळतो. तर ह्याच्यामध्ये आम्ही जे व्हॅल्यू ॲडिशन जे मशरूमचं प्रोसेसिंग चालू केलं आहे, म्हणजे बाबा शिल्लक जो माल राहतो, म्हणजे त्याची अडचण असते शेतकऱ्यांना किंवा आम्हाला, तर त्याच्यामध्ये आम्ही त्या मालावरती प्रक्रिया करतो, म्हणजे मशरूमची पावडर तयार करतो, मग पावडरपासून आम्ही मशरूमचे पापड तयार केलेत, इन्स्टंट सूप तयार केलेत, त्याच्यानंतर मशरूमचं कुकीज बिस्किट तयार केले, भविष्यामध्ये आम्ही मशरूमचे वेपर्स आणि कुरकुरे असे दोन प्रोडक्ट पण मार्केटला आणतो आहे, जेणेकरून बाबा ग्रामीण भागामध्ये लोकांना सकस आहार पण मिळेल आणि जास्तीत जास्त मशरूमचं मार्केट पण लोकांना अवेलेबल होईल. पूर्वी खूप अडचणी होत्या, त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्या अडचणींचा सामना करावा लागायचा, पण आता जे काय मी ह्याच्यामध्ये व्यवसायामधून जे काही उभारी घेतली आणि जे काय मी इन्कम करतो ह्याच्यामध्ये आम्ही सगळं म्हणजे चांगल्या पद्धतीने 20,000 स्क्वेअर फूटमध्ये मशरूमचा प्रोजेक्ट उभा केला आहे, आम्ही जवळजवळ 1.5 कोटीचं भांडवल पण उभा केलं आहे, ट्रान्सपोर्टची गाडी घेतलेली, राहायला आम्हाला घर नव्हतं तर आम्ही घर बांधलं, त्याच्यानंतर बँकेचं आम्ही जवळजवळ 1 कोटीचं कर्ज काढलं होतं, आम्ही ते कर्ज पण एकदम चांगल्या पद्धतीने व्यवस्थित परतफेड केली. आणि मी आता जवळजवळ म्हणजे माझा प्रकल्प करता करता मी जवळजवळ 100 शेतकऱ्यांना मशरूमचं ट्रेनिंग पण दिलेलं आहे, तर त्या लोकांना आम्ही ट्रेनिंग देऊन त्यांचे प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये काही महाराष्ट्राच्या बाहेर आहेत वेगवेगळ्या लोकेशनला ते त्यांना चालू करून दिले, त्यांच्याकडे व्हिजिट मारल्या, त्यांना सक्सेस करून दिलं, त्यांना आम्ही रॉ मटेरियल मशरूमचं बियाणं सप्लाय करतो, परत तयार झालेला माल आम्ही त्यांचा 700 रुपये किलो या दराप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आम्ही त्यांच्याबरोबर आता जवळजवळ 5 वर्षापासून आपलं चालू आहे, तर ती पण आपली खूप मोठी ॲक्टिव्हिटी चालू आहे. आत्ता जवळजवळ आमच्या ग्रुपमध्ये 100 शेतकरी की जे आमच्याकडून ट्रेनिंग घेऊन मशरूम उत्पादन करतात आणि आम्हालाच विकतात. ज्या ज्या मित्रांनी मला बावटात काढलं होतं तर ते मित्रांचं म्हणजे माझ्याकडे बघून आज ते मित्र लाजतात स्वतःलाच की बाबा ह्यांनी एकच व्यवसाय केला की त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं आणि ह्याच्यामध्ये खूप मोठी ह्यांनी गरुड झेप घेतली. म्हणजे आम्ही आता मशरूमचं जे एक्सपोर्ट करतो ते थायलंड देशामध्ये पण आपलं मशरूम जातं, त्याच्यानंतर आपण दुबईला पण गल्फ कंट्रीला पण मशरूम आपण पाठवतो. तर ह्याच्यामध्ये माझ्या तरुण मित्रांना युवा उद्योजकांना एक संदेश द्यायचा आहे की बाबा एकदम कमी खर्चामध्ये हे पीक एकदम गॅरंटेड येतो, ह्याला कुठलंही आपत्तीचा वगैरे त्रास होत नाही, किंवा तुमचा ज्यादा पाऊस झाला ज्यादा ऊन झालं ह्याला कुठलाही त्रास होत नाही, सहजासहजी तुम्ही हा व्यवसाय करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही योग्य मार्गदर्शन, ट्रेनिंग, मार्केटिंगची सगळी माहिती घेतली तर तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठलंही फेल जाण्याचे चान्सेस नाहीत, आणि आम्ही वेळोवेळी इतर शेतकऱ्यांना मदत करतो. व्यवसाय केला तर व्यवसायामध्ये थोडे चढ उतार राहतात, तर त्याच्यामध्ये कुणी खचून जायचं नाही. म्हणजे समजा एखाद्या वर्षी जर तुमचा लॉस झाला किंवा तुम्हाला नफाच नाही झाला तरी बा तुम्ही तो व्यवसाय कधी बंद नसतो करायचा. अशी वेळ आमची होती, पण दोनदा आली ह्या 20 वर्षाच्या ह्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये आम्ही व्यवसाय बंद केला नाही. आम्ही 1 वर्ष तोट्यामध्ये काढलं, पुढल्या वर्षीला आम्हाला त्याचा डबल नफा झाला. म्हणजे अगदी हे आपल्याकडे जे काही कोविड आला ह्याच्यामध्ये कोविडमध्ये खूप लोकांना त्रास झाला, म्हणजे जवळजवळ आपले सगळ्या लोकांचे व्यवसाय बंद होते 1-5-6 महिने, लोकांना सुचत नव्हतं काय करावं. तर त्या पिरियडमध्ये मशरूम ह्या व्यवसाय असा व्यवसाय होता की त्याच्यामध्ये लाखो शेतकरी आले, कारण की डॉक्टर लोक त्यावेळेस विचारायचे की बाबा जे काय व्हेज लोक होते बाबा त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीनचं जास्त प्रोटीन कुठल्या भाजीमधून मिळेल, व्हिटॅमिन कुठल्या भाजीमधून मिळेल, तर त्याच्यामध्ये लोक मशरूम सर्चिंग करायचे. आणि आम्हाला लॉकडाऊनमध्ये जे म्हणजे आमचा टर्निंग पॉईंट लॉकडाऊनच आहे की लॉकडाऊनमध्ये जे बंद झालेले व्यवसाय आहेत ते आमचं मशरूमनी इतकी उभारी घेतली की आम्हाला म्हणजे उत्पन्नापेक्षा डबल टेबल ऑर्डर यायच्या, त्याच्यामुळे आम्ही खूप लोकांना हे करून आमचा जे काही लॉस झाला होता तो आमचा ह्या लॉकडाऊनच्या 2 वर्षामध्ये आमचा पूर्ण भरून निघाला. आणि आमचा हाच मेन टर्निंग पॉईंट आहे की आम्ही इथून पुढं असं ठरवलं की जे बी काय करायचं ते मशरूम व्यवसायामध्येच करायचं, आणि हे जे असे रेडी टू इट पदार्थ तयार करायचे की लोकांनी चालता चालता आपले असे 2-5 रुपयाचे घेऊन खाल्ले पाहिजेत. लोकांना त्या ज्यावेळेस वाटायचं की हे कुत्र्याची छत्री, किंवा त्यांना असं किळस वाणं वाटायचं की नको वाटायचं, मशरूम म्हटलं की असे लोक नाक मोडून पुढं निघून जायचं. तर आज म्हणजे इतकं मोठा मशरूमचा हे क्रेज तयार झाला आहे आपल्या भारतामध्ये सगळ्या बाकीच्या जगामध्ये की लोक 40-50% लोक आता मशरूमचं कंटिन्यू सेवन करतात दररोजचं. तर त्याच्यामध्ये मला संदेश असा द्यायचा की बाबा दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं आहे, हा जो व्यवसायाचा नियम आहे तो एकदम चांगला आहे, आणि तुम्ही त्याच्यामध्ये सातत्य राखलं तर तुम्ही 100% सक्सेस होता. आज मला इथं जिओ स्टॉकनी बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्व टीमचे मी आभार मानतो. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.